नमस्कार. आयच्या जागतिक मधुमेह दीस निमतानच्या कार्यावळीन हांव अश्विनी शेटये तुमकां येवकार दिता. आमच्या बरोबर आसा डॉक्टर तेजस कामत, कन्सल्टंट डायबिटोलॉजिस्ट आरजी हॉस्पिटल. तुमकां येवकार डॉक्टर. म्हाका सांगात, आतां आमी डायबिटीज निमतान ह्या कार्यावळीन आसात, तर म्हाका जाणूं इच्छिता की हांव डायबिटीज म्हळ्यार कितें. डायबिटीज म्हणजे सगळ्यांक खबर आसतली, रक्तान साखरेचे प्रमाण म्हणजे ग्लुकोज वाडप, ताका आमी डायबिटीज म्हणटात. आता डायबिटीजाचे तूं पळोवंक गेले लास्ट 10 ते 20 वर्सांनी डायबिटीजची संख्या आमच्या देशांत इन इंडिया इट इज इन्क्रीज बाय मोर दॅन 10-10 पटीन वाडल्या लास्ट 10 वर्सांनी. सो आज भारत देश जो आसा आमचो जगान नंबर 2चेर आसा एज फार एज सगळे टोटल डायबिटीज पेशंट जर तूं गिनले आमच्या कंट्रीन जाल्यार वी आर एट नंबर 2. सो एक क्वेश्चन येता की इतली संख्या कित्याक वाडल्या डायबिटीजाची. आनी आजकाल सगळ्याक सगळे येता डायबिटीज जाली काय, कोणाक जायत काय, आनी प्रत्येक घरान किंवा भोंवतणी कोणाक ना कोणाक सगळ्यांक डायबिटीज आसता. सो तुवें एक विचारला तो क्वेश्चन, सगळ्यांक खबर आसूंक जाय डायबिटीज म्हणजे कितें. डायबिटीज म्हणजे रक्तान शुगर वाडप, ताका डायबिटीज म्हणटात. आतां क्वेश्चन येता की इतली संख्या कित्याक वाडल्या. सो पयलें म्हणजे आमी जे इंडियन पॉप्युलेशन आसा आमकां सगळ्यांत जास्त रिस्क आसा एज कंपेर्ड टू जे भायले पॉप्युलेशन येता, कोरे वेस्टर्न लोक येता अमेरिकेच्यान युरोपच्यान, तांचे परस इंडियन पेशंट्सांक इंडियन लोकांक डायबिटीज जावपाचे रिस्क आसता. तशेंच रॅपीड अर्बनायजेशन, तूं पळय थोडे 10 वर्सां फाटीं सगळे चलताले, खंयच्यान चलून म्हापशां येताले गांवांच्यान खेड्यांच्यान. आजकाल सगळ्यां कडेन व्हेकल्स आसा, सेडेंट्री लायफस्टायल, कोणाक एक्सरसायज ना, आमचे खावपाचे डायट सगळे बदल्ल्या. पयलीं हेल्दी डायट, वेजिटेबल्स फ्रुट्स चड खावपाक जाताले, आज पिझ्झा सॉफ्ट ड्रिंक्स ते चड जाता, फॅट चड जाता, कार्बोहायड्रेट चड जाता, त्या खातीर डायबिटीज वाडल्या. सो बिकॉज ऑफ ऑल दीस एंड बिकॉज ऑफ सम अदर रिस्क फॅक्टर्स विच वील डिस्कस लेटर, रक्तान शुगर वाडटा ताका डायबिटीज म्हणटात. ओके, डायबिटीज हे दोन प्रकारचे असतात हे आमकां खबर आसा, टायप 1 आनी टायप 2. तर हे म्हाका विस्तारान तुम्ही सांगू शकता. ओके, सो टायप 1 आनी टायप 2चे दोन कॉमन टायपचे डायबिटीज आसा. टायप 1 म्हणजे कितें, टायप 1 खूप कमी प्रमाणांत जाता, 100 पेशंटांक टायप 1 डायबिटीज आसा. टायप 1 म्हणजे कितें, बॉडीन पयली डायबिटीज कित्याक जाता हे समजून घेवंक जाय. सो डायबिटीज कित्याक जाता, आमच्या बॉडीन पेंक्रियाज म्हणून ग्रंथ आसा. वो पेंक्रियाज ग्रंथ कितें करता, इन्सुलीन हॉर्मोन तयार करता. इन्सुलिनाचें काम बॉडीन शुगर कंट्रोलान दवरपाचें. आतां ज्या दिसा डायबिटीज जाता त्या दिसा बॉडीन कितें जाता, एक तर इन्सुलीन जावप बंद जाता किंवा कमी जाता. 50% किंवा कमी इन्सुलीन जितले जाय आशिल्ले ताचे परस 50% कमी प्रोडक्शन जाता. ना जाल्यार दुसरें कितें जाता, तें इन्सुलीन तयार जाता पूण ताचें काम जें आसूंक जाय, तो इन्सुलीन जें काम करूंक जाय तें करूंक पावना. जें बॉडीन लिवरान वचूंक जाय, मसल फॅटान वचून शुगर कंट्रोल करूंक जाय तें करूंक पावना, ह्या खातीर डायबिटीज जाता. आतां बेजीक डिफरंस टायप 1 आनी टायप 2 डायबिटीजचो असो की टायप 1, जेका टायप 1 डायबिटीज आसता ताच्या बॉडीन मात्तूय इन्सुलीन जायना, 0 इन्सुलीन प्रोडक्शन जाता, इन्सुलीन तयारूच जायना बॉडीन. ही डायबिटीज चडशे भुरग्यांक जाता, less than 10-15 years ऑफ एज भुरग्यांक, 2 वर्सांच्या 5 वर्सांच्या भुरग्यांक सुद्दां जी डायबिटीज आसा चड करून टायप 1 डायबिटीज आसता. ह्या पेशंटाक बॉडीन इन्सुलीन मात्तूय जायना म्हण ताका लायफ लाँग इन्सुलीन घेवचें पडटा, ताका गुळयो दिवन बी कंट्रोल येना. सो डॅट इज टायप 1 आनी डॅट इज व्हेरी लेस कॉमन, 5% पेशंटांक टायप 1 आसता. टायप 2 इज मोर कॉमन, जे आमी चडशे पेशंट पळयता आमच्या आजूबाजून शेजरा किंवा घरांत, ते टायप 2 डायबिटीजचे आसतात. टायप 2 म्हणजे कितें, हांवें सांगिल्ल्या प्रमाणे इन्सुलीन एक तर तयार जाता पुणून खूप कमी तयार जाता, किंवा तयार जाता पूण तें काम करूंक पावना, जाय तितली शुगर कंट्रोल करूंक जाय तितली करूंक पावना, बिकॉज ऑफ तें खंय वचून काम करूंक जाय तें सगळे थंय दरवाजे बंद जाल्ले भशेन आसता. सो तें काम करूंक पावना, ताका टायप 2 डायबिटीज म्हणटा. ही मोर कॉमन, 90-95% पेशंट्सांक टायप 2 डायबिटीज आसता. आनी इनिशियली गुळयो दिवन कंट्रोल जाता पूण एट सम पॉयंट ऑफ टायम आफ्टर 10-15 इयर्स त्याच पेशंटाक इन्सुलीन प्रॉबेबली लागतले. ओके, आतां डायबिटीज ह्या दुयेंसाचेर आमकां खबर आसा की आतां तुमी सांगले टायप 1 आनी टायप 2, बट हे कशें जाता ऑर हू इज एट रिस्क ऑफ गेटिंग डायबिटीज. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कोणाक रिस्क आसता हे सगळ्यांनी आज जे बो शो आयकता तांकां सगळ्यांक खबर आसूंक जाय, कित्याक कोणाकूय तुमच्या घरान किंवा तुमच्या फॅमिलीन आजूबाजून शेजारान डायबिटीज जावंक शकता. सो कोणाक रिस्क आसता, सगळे हांवें सांगिल्ल्या प्रमाणे आमी इंडियन सगळ्यांक डायबिटीज जावपाचे रिस्क जास्त आसता. सेकेंड इज ओवरवेट ऑर ओबेसिटी, लठ्ठपणा. कोण जर भुरगो एक ओवरवेट आसा, ओबीज आसा भुरगो किंवा जाणटो, ताका डायबिटीजचे रिस्क जास्त आसता. तशेंच फॅमिली हिस्ट्री, फॅमिलीन कोणाक डायबिटीज आसा, एस्पेशली ताज्या आवय बापायक, भाव भयणांक, कोणाक फर्स्ट रिलेटिव्ज जे आसा तांकां डायबिटीज आसल्यार डायबिटीज जावपाचे रिस्क वाडटा.
तशें सिडेंट्री लायफस्टायल, एक्सरसायज कांयच ना, फिजिकल इनएक्टिविटी, ऑफिसान वता बसता एका जाग्यार काम करता, घरा येता खाता न्हिदता, एक्सरसायज कांयच ना. सो फिजिकल इनएक्टिविटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर जाचे खातीर आज खूब डायबिटीजची संख्या इंडियेन आनी वर्ल्ड ओवर वाडल्या. तशेंच कोणाक हार्टाचे प्रॉब्लम आसा, कोणाक ऑलरेडी हार्ट अटॅक आयला किंवां स्टँट घाला किंवां ऑपरेशन जालां हार्टाचें, ताका डायबिटीजचें रिस्क आसता. कोणाक ब्लड प्रेशर आसा, कोणाक फक्त ब्लड प्रेशर वाडला किंवां मेडिसिन्स घेता अजून डायबिटीज जावंक ना जाल्यार ताका डायबिटीजचें रिस्क जास्त आसता. कॉलेस्ट्रॉल कोणाचें वाडला, ट्रायग्लिसराइड्स वाडल्या, ताका डायबिटीजचें जावपाचें रिस्क आसता. तशेंच बायलांक, जेका बायलेक, थोड्यांक बायलांक डायबिटीज प्रेग्नन्सीन जाता आनी मागीर वता, सो त्या बायलेक डायबिटीज जावपाचें रिस्क फुडें वचून वाडिल्लें आसता. तशेंच बायलांक जेका पॉलिसिस्टीक ओवरीज आसा तांकां डायबिटीजचें रिस्क जास्त आसता. येस डॉक्टर, सद्या वेळ जाल्लो आसा एका ब्रेकचो. ब्रेक नंतर आमी परत येवया ह्या कार्यावळीन आनी जाणून घेवया डायबिटीज बद्दल. खाशिल्ल्या कार्यावळीन हांव अश्विनी शेट्टी तुमकां परतून एक फावट येवकार दिता. आमच्या बरोबर आसा डॉक्टर तेजस. तुमकां येवकार डॉक्टर. आमी ब्रेक पळयलें की डायबिटीज कसो जाता आनी ताचे रिस्क कोणाक आसता तें पळयलें. आतां आमी जाणून घेवयात की हाचे कॉम्प्लिकेशन्स कशे आसतात डायबिटीजचे. ओके, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स पयले म्हणजे आफ्टर 5 to 10 years डायबिटीज सगळे बॉडीचे फूल ऑर्गन सिस्टम्स डॅमेज करपाक शकता. जर कंट्रोल सारखो करूंक ना जाल्यार ताका कॉम्प्लिकेशन्स म्हणटा. डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स कितें, ईच एंड एवरी सिस्टम इफेक्ट जावंक शकता. सो ब्रेन इफेक्ट जाता, स्ट्रोक येवपाचें प्रमाण वाडटा, हार्ट डॅमेज जावंक शकता. डायबिटीज पेशंटाक हार्ट अटॅक किंवां स्ट्रोक येवपाचें रिस्क 2 to 4 times, 2 to 4 times वाडिल्लें आसता. तूं डायबिटीज पेशंट्स कित्याक मरता ते पळय जाल्यार 3 out of 3 patients हार्ट अटॅक किंवां स्ट्रोक येवन मरता. सो हार्टाचे प्रॉब्लम जेका कार्डियो वास्कुलर डिजीज म्हणटात, हार्ट अटॅक किंवां स्ट्रोक हाची संख्या खूब वाडिल्ली आसता डायबिटीज पेशंटाक, हाचे रिस्क खूब जास्त आसता. तशेंच बाकीचे ऑर्गन डॅमेज जावंक शकता, किडनी प्रॉब्लम जाता, किडनी काम करपाचें कमी जाता जाल्यार फेल जाता, डायलिसीस लागपाक शकता. डायबिटीक फूट म्हणजे गँग्रीन किंवां डायबिटीज अल्सर गावे जाता, पेकना किंवां डायबिटीक फूट अल्सर जाता, गँग्रीन जाता, ताका केन्ना केन्ना बोटां किंवां पांय कापचे पडटा. तशेंच जोयो केन्ना केन्ना आमचे जे इंटस्टायन्स आसा ती स्लो जाता, सो ताजे खातीर कॉन्स्टिपेशन किंवां लूज मोशन जावंक शकता. सेक्शुअल डिसफंक्शन थोड्या दादल्यांक जेका लाँग स्टँडींग डायबिटीज आसा ताका इरेक्शनाचो सेक्शुअल फंक्शनाचो प्रॉब्लम येवंक शकता. अशे डायबिटीजचे खूब कॉम्प्लिकेशन्स आसा. इट कॅन इफेक्ट ईच एंड एवरी ऑर्गन. अशे दोळ्याचो पड्डो डॅमेज जावंक शकता जेका डायबिटीक रेटिनोपथी म्हणटात, दोळ्याचे जे पड्ड्याचे भितर ब्लड वेसल्स आसता ते डॅमेज जावंक शकता. सो व्हेरी इम्पॉर्टंट, डायबिटीज पेशंटाक जेका डायबिटीज आसा त्या पेशंटान एवरी इयर एटलिस्ट हे सगळे सिस्टम सारके आसा काय ना ते पळोवन घेवचे. ओके, आतां म्हाका सांगात की डायबिटीजचेर कंट्रोल कसो आमी घेवंक शकता. डायबिटीज पयलें म्हणजे डायबिटीज कित्याक जाल्या, रक्तान शुगर वाडल्या बिकॉज ऑफ आयदर रिस्क ना जाल्यार बिकॉज ऑफ लायफस्टायल. सो सगळ्यांत पयलीं शुगर कंट्रोल करपाचें वीथ आयदर विथ द हेल्प ऑफ मेडिकेशन्स ऑर लायफस्टायल. सो मेडिकेशन्स कितें, एक तर टॅबलेट्स इन इनिशियल स्टेजीस टायप 2 डायबिटीज टॅबलेटीन कंट्रोल जाता किंवां इन लेटर स्टेजीस इन्सुलीन लागता. सो पयलें म्हणजे लायफस्टायल मेडिकेशन सारकें घेवंक जाय, टायम टू टायम चॅक करून पळोवंक जाय शुगर कंट्रोलान आसा काय ना तें टायम टू टायम चॅक करून पळोवंक जाय. थोडे पेशंट्स कितें करता, मेडिसीन घेता आनी वता आनी ते मेडिसीन तांचे चालूच आसता पूण ते चॅक करून पळयना. एक पेशंटांनी अंडरस्टँड जावंक जाय, मेडिसिन्स घेतली, मेडिसिन्स कित्याक घेता आमी डायबिटीजचेर, कॉम्प्लिकेशन्स ना जावचे, म्हणजे हार्ट अटॅक किंवां किडनी फेल जावपाची आसा ती ना जावची. मेडिसिन्स घेवन हे रिस्क कमी जावपाचें ना, शुगर कंट्रोलान उरली जाल्यार रिस्क कमी जातले. सो मेडिसिन्स जेन्ना घेता कोण पेशंट किंवां इन्सुलीन घेता, टायम टू टायम चॅक करून पळोवपाचें गरजेचें. एवरी वन्स इन एवरी 3 months किंवां इनिशियली कंट्रोल ना जाल्यार आमी बेगीन चॅक करपाक सांगता, कंट्रोल जालो की वन्स इन 3 months चॅक करूंक जाय. तशेंच कॉम्प्लिकेशन्स प्रिवेंट करपाक पड्डो किंवां किडनीचें फंक्शन किंवां बाकीचे सगळे फुटाचे पांयाचे सेन्सेशन्स बी सारके आसा काय ना ते वर्सान एकदां चॅक करून पळोवचें पडटा. सो हे जर पेशंट सारके टायम टू टायम तपास करीत जाल्यार ते जावंक पावना. तशेंच व्हेरी इम्पॉर्टंट इज लायफस्टायल. सो लायफस्टायल, डायट, एक्सरसायज आनी वेट लॉस हे 3 गोष्टी खूब महत्वाचे डायबिटीज पेशंट. ओके, आता तुम्ही म्हणाले की टाइप 1 जो आसा तो भुरग्यांक लहान भुरग्यांक चड जाता आणि टाइप 2 इज
मागीर एजीर जाता. सो आता म्हज्या वळखीन एकटे चली आसा आणि ते म्हाका दिसता 4 महिन्याचे आसा. शी इज ओवरवेट, खूप जड लागता ते. आणि आता ताका कसे आम्ही कंट्रोल करतली? ताचो डायबिटीज आता ते खूप लहान असा म्हणता तुम्ही ना. सो थोडी भुरगी जातनाच ओवरवेट जातात. ओके, सो ती ओवर अ पिरियड ऑफ टाइम दी माइट लूज वेट. सो ओवरवेट जे नाव म्हणतात इट इज नॉट इन इन्फन्सी, फर्स्ट 1 इयरान किंवा फर्स्ट 1-2 वर्सांक ओवरवेट इज नॉट अ रिस्क फॅक्टर फॉर टाइप 1. सो असे गैरसमज असतो ना की आपले भुरगे जातना ओवरवेट झाले जाल्यार ताका टाइप 1 जावपाचे रिस्क जास्त असा. टाइप 1 कंप्लिटली डिफरंट रिस्क फॅक्टर्स असतात, जेनेटिक फॅक्टर्स असतात किंवा थोडे जर गायचे दूध असे म्हणतात अजून 100% प्रूव जाऊंक ना, पण ज्या भुरग्यांक गायचे दूध फीड करता इन द फर्स्ट 6 मंथ्स ताका मे बी एक वेळ जास्त रिस्क असतात असे म्हणतात. पण असे नाही की भुरगे जातना ओवरवेट झाले ताका जास्त रिस्क. वेन आय जेव्हा ओवरवेट ओबीस किंवा लट्टपणा म्हणतात इट इज आफ्टर द एज ऑफ 10 इयर्स, आफ्टर ड्युरिंग टीन एज, एडोलसंट्स ऑर इन एडल्ट्स. आजकाल आणि एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे आजकाल अर्ली ऑनसेट टाइप 2, जे हांवें सांगले तुका टाइप 2 एडल्ट्स लोकांक जाता आफ्टर एज ऑफ 18, 20, 40 त्या टायमार जाता. पण आजकाल एक एंटिटी असा अर्ली ऑनसेट म्हणजे भुरग्यांक तरणाट्यांक इन टीन एज एडोलसंट्स 12 ते 18 वर्सां सुद्धा टाइप 2 खूप भुरग्यांक आमकां दिसता. सो ते सुद्धा प्रिव्हेंट करप किंवा तांकां कंट्रोल करप खूप इम्पॉर्टंट. ओके, इज इट लाईक फक्त ओवरवेट लोकांक जाता डायबिटीज ऑर अंडरवेट असता तांकांय जाता? लीन टाइप 2 डायबिटीज सुद्धा जाऊंग शकता, म्हणजे ज्याचं वेट नॉर्मल असतं किंवा एकदम बारीक असतात ताका सुद्धा टाइप 1 किंवा टाइप 2. चढशे लीन पेशंट जे बारीक असतात टाइप 1 डायबिटीजचे प्रमाण जास्त असतं, पण टाइप 2 सुद्धा ताका जाऊंग शकता. खूप पेशंट्स आम्ही पहिल्या ताका आणि आमचे एस्पेशली इंडियन पेशंट्स जरी लीन दिसले जरी बारीक असले त्यांच्या पोटात त्या एरियेन फॅट जास्त असते, लिव्हरान किंवा पेंक्रियाजान भितरल्या ऑर्गन्सान फॅट जास्त असतं जे आमकां भायल्यान दिसना. सो ताका आमी लीन बट मेटाबॉलिकली ओबीज म्हणटा, म्हणजे भितर फॅटान हे फॅट कितें करता, फॅट फुडें वचून डायबिटीज तयार करता. सो बारीक पेशंटाक सुद्धा जावपाचे रिस्क असता. येस डॉक्टर, आता जाल्ली वेळ आसा एका ब्रेकची. ब्रेक नंतर आमी पळोवया की डायबिटीज आमी कंट्रोल करपा खातीर कितें करचें आणि त्या खातीर आमी उलोवपाची आसा. ब्रेक नंतर परतून एक फावट तुमकां येवकार. आमच्या बरोबर आसा डॉक्टर तेजस, जे उलोवपा आसा डायबिटीज हांचेर. डॉक्टर, तुमी सांगले म्हाका की वॉट इज डायबिटीज आणि ते कशे जाता आणि ताचे रिस्क कितें फॅक्टर्स आसात. तुमी म्हाका सिमटम्स सांगू शकतात की डायबिटीज हे आमकां कशें कळटा जाला? सो डायबिटीज कोणाक झाली जाल्यार थोड्या 50% पेशंट्सांक टिपिकल ताचे सिमटम्स किंवा लक्षणां जाता ज्याच्या वयल्यान कळपाक शकता, बेगीन अर्ली डायग्नोसीस जावंक शकता, पयलींच कळूंक शकता की डायबिटीज जाल्या. सो सगळ्यांक खबर असूंक जाय डायबिटीजचे लक्षणां कितें ती. सगळ्यांत पयलीं ताण चड लागता, जे टिपिकल इम्पॉर्टंट लक्षणां ऑर सिमटम्स डायबिटीजचे, ताण चड लागप, भूक चड लागप आनी मुतूंक जास्त जावप. सो एक कोण घरान मनीस जाका पयलीं मुतूंक सारके जाताले, रातचो 4-5 वरां 6 वरां सारको न्हिदतालो, आतां 1-2 रातचे उठूंक मुतूंक उठचें पडटा जाल्यार एक सस्पिशन येवंक जाय, एक संदेह येवंक जाय, तकलेन एक डावट येवंक जाय की डायबिटीज जाल्या काय ना ती. सो सगळ्यांत पयलीं ताण चड लागप, भूक चड लागप आनी मुतूंक चड जावप ही इम्पॉर्टंट लक्षणां. तशेंच वेट लॉस, खूब पेशंटांक डायट सारको आसता, फिजिकल एक्टिविटी तितलीच आसता, तो वेट लॉस करपाक ट्राय करना, पूण ऑटोमॅटीक कितें कारण नसतना वेट लॉस जाता. सो वेट लॉस जालो सुद्दां कोणाक कारण नसतना जाल्यार डायबिटीजचो एक हे संशय येवंक जाय, तकलेन डावट येवंक जाय. तशेंच आमकां खबर आसा कॉमनली घावे पेकना किंवा लेट पेकता, कोणाचो घावो पेकना जाल्यार एक डायबिटीज चॅक करून घेवची, डायबिटीज आसा त्या खातीर घावो पेकना काय. दुसरे दादले जे आसता तांकां सेक्शुअल डिसफंक्शन, इरेक्शनांक प्रॉब्लम जाता, सेक्शुअल फंक्शनांक प्रॉब्लम जाता, तांकां प्रायवेट पार्ट्सांक कट पडटा ऑर थंय प्रायवेट पार्टांक इन्फेक्शन जाता. कित्याक शुगर कितें जाता, जेन्ना बॉडीन शुगर 200 वयर वता ती मुतांच्यान भायर वचपाक लागता, मुतांच्यान भायर गेल्ल्या कारणान मूत गोड जाल्ल्या कारणान थंय प्रायवेट पार्टा कडेन बॅक्टेरिया किंवा फंगाय ग्रो जावन थंय इन्फेक्शन जावपाचे चान्स पडटा. खूब यंग पेशंट्स भुरगे येतात 20-22-30 वर्सांचे जे डायग्नोसीस चडशे करून प्रायवेट पार्टाचे इन्फेक्शन घेवन ते दुसऱ्या डॉक्टरा कडेन पाविल्ले आसता, तो डॉक्टर तांकां टेस्ट करपाक सांगता आनी तांकां कळटा डायबिटीज जाल्या म्हणून. त्याचप्रमाणे थकवा येवप, विकनेस, फटीक, खूप टायर्डनेस फील जावप, पायान मुयो येवप,
ह्यो ही डायबिटीजची इम्पॉर्टंट लक्षणं. पूण व्हेरी इम्पॉर्टंट एक सगळ्यांक खबर असूंक जाय, 50% पेशंटांक केन्नाच ही लक्षणं येना. तांची शुगर खूब वाडिल्ली आसता, 200, 250, 300 जाता, पूण ही लक्षणं येना. सो अशें न्हय की डायबिटीज जाली की सगळ्यांक हे सिमटम्स येतले, दॅट इज नॉट दे. सो 50% पेशंटांक केन्नाच लक्षणां येना, तांकां केन्ना तो हॉस्पिटलान आनी खंयच्या कारणा खातीर पावता आनी जेन्ना डॉक्टर टेस्ट करता तेन्ना तांकां कळटा डायबिटीज जाल्या. ओके डॉक्टर, तुम्ही मला सांगू शकता की डायबिटीक पेशंट्सांचं वेगळं किती डायट असू शकता और त्यांना एक डायट फॉलो करचं पडता? सो डायबिटीज पेशंटाक डायट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता डायट कसा असतो तर हांव पेशंटांक सांगता डायट सिंपल दवर. आजकाल डायबिटीज झाली की घरान किंवा भोवतणी आजूबाजून आणि नेबरहुडान सगळे पेशंटांक सांगता हे खाऊ नका ते खाऊ नका, आणि पेशंटाक फायनली दिसपाक लागता की डायबिटीज आपणांक श्राप कसा झाला. सो सगळ्यात पहिली पेशंटाक भेस्तावपाक जायना की अरे डायबिटीज झाली तुका आता काय खाऊ मेळचे ना. सगळ्या डायबिटीज पेशंटान सगळे खावचे, पूण विथ इन लिमिट्सान खावचे. लिमिट्सान खाल्ल्यार कांयच प्रॉब्लम जायना. फक्त 3 आयटम्स अवॉयड करूंक जाय. एक स्वीट्स गोड, जातून साखर गोड म्हो आसा ते अवॉयड करूंक जाय. दुसरे आनी एक आमच्या गोंयान खूब गैरसमज आसा, साखर वापरिना पूण गोड वापरता ते सुद्दां वायट. दुसरे मैदा, जे पाव किंवा बिस्कीट केक्स तातूंत मैदा असा, मैदा आशिल्ले प्रॉडक्ट मातशे डायबिटीज पेशंटान अवॉयड करूंक जाय. आणि तिसरे ऑयल, डीप फ्रायड आयटम्स. चडशा डायबिटीज पेशंटान कॉलेस्ट्रॉलूय हाय असता, हार्टाचे रिस्क खूप जास्त असता. सो डायबिटीज पेशंटान ऑयल्स कमी करूंक जाय. डीप फ्रायड सामोसा भजी बटाटवडे तसले आयटम्स अवॉयड करूंक जाय. सो एक म्हणजे स्वीट्स, ऑयल्स आणि मैदा, हे तीनूच आयटम कंट्रोल करूंक जाय. हे 3 सोडून बाकी सगळे विथइन लिमिट्स खाल्ल्या चलता. हॉटेलाची हांव पेशंटाक म्हज्या ज्या क्लिनिकान येता तांकां एक सिंपल एग्जाम्पल दिता. हॉटेलाची थाळी कशी आसता पहिल्या, तशें जेवपाचें सगळें विथइन लिमिट्स. 2 चपाती, धाकटी वाटी शीत. लोक सांगता शीतूच खावं नाका, पूण थोडे शीत खाले काय प्रॉब्लम ना. धाकटी वाटी शीत, 2 भाजी, नुस्तें, सालाड, दही, सगळें नॉर्मल खावपाचें. वा पेशंटांक सांगता बटाट्याची भाजी खावं नाका, पूण भाजयेन बटाट असल्या खा. डिफरन्स कळ. आतां गोड खावपाचें ना, पूण केन्ना वन्स इन अ वायल लग्नाक कोणाच्या गेलो, थंय कोणाक आयस्क्रीम दिलें तेन्ना खाल्यार चलता, पूण सदां लग्नाक वचपाचें ना. सो विथइन लिमीट सगळें खाल्यार चलता, डेट इज द बॉटम लायन. ओके, आमकां डॉक्टरान सांगिल्लें आसा की जें आमकां मिसकॉन्सेप्शन्स आशिल्लें की गोडूच डायरेक्ट अवॉयड करचें आनी एक्सेस खावप ना, बट लिमिटान खाल्यार उपकारता. डॉक्टर, म्हाका तुमकां विचारपाक जाय की फिजिकल एक्टिविटी आमी कितें करूं शकता और वेट लॉसा खातीर आमी कितें करूं शकता? सो डायबिटीज पेशंटाक लायफ स्टायल व्हेरी इम्पॉर्टंट. सो लायफ स्टायलाचे 3-4 कॉम्पोनंट्स आसा. एक डायट, जे आमी ऑलरेडी आत्तां उलयल्या. दुसरें फिजिकल एक्टिविटी ऑर एक्सरसायज आनी वेट लॉस. सो फिजिकल एक्टिविटी डिपेंड्स ऑन पेशंट्स एज. आतां कोण समज 30 इयर्स आसा, ताका डिफरंट टायप ऑफ एक्टिविटी एज कंपेर्ड टू कोण 70 इयर्स. सो 30 इयर्स आसा, यू कॅन गो टू जीम, यू कॅन जॉग, स्विम. मे बी 70-75 इयर्स ओल्ड मे नॉट बी एबल टू डू इट. सो कोण, दॅट डिपेंड्स ऑन एज कसली. पूण मिनिमम रिक्वायरमेंट चडशा डायबिटीज पेशंटान वेन एवर पॉसिबल एक अर्धा तास चलचे. हाफ एन आवर वॉक एज पर द पेशंट्स कॅपेसिटी, मॉडरेट इंटेन्सिटी, मातसो घाम येता असो सगळ्या पेशंटान करचे. आतां कोणाक जर कोण तरणाटो आसा 30 इयर्स 35 इयर्स, तो जीम करता, कार्डियो एक्सरसायजीस करता. सो वेन आय टॉक अबाउट कार्डियो ऑर एरोबीक एक्सरसायज, इट कूड इन्क्लूड वॉकिंग, जॉगिंग, स्विमींग, सायकलींग, एनीथींग. ताका खंयचें आवडटा ते, कोण कंपल्शनूच ना की वॉकिंगूच करूंक जाय. ताका समज जॉगिंग आवडटा किंवा स्विमींग आवडटा ते करचे. कोण बॅडमिंटन खेळटा, थोडे वेट्स करता. सो थोडे वेट्स आनी कार्डियो एक्सरसायज ऑल्टरनेट करता, एक दीस वेट एक दीस कार्डियो, दॅट ऑल्सो इज गूड. सो कसली टायपची, हाफ एन आवर टू 45 मिनिट्स फिजिकल एक्टिविटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डायबिटीज पेशंट. पूण एकूच लक्षांत घेवंक जाय, थोडे टायम आसता तेन्ना फिजिकल एक्टिविटी अवॉयड करूंक जाय, ते पेशंटाक खबर असूंक जाय. एस्पेशली शुगर जेन्ना खूब हाय आसता, 350-400, त्या टायमार एक्टिविटी अवॉयड करूंक जाय, स्ट्रेनस एक्टिविटी एस्पेशली. आनी दुसरें प्रिकॉशन घेवंक जाय, कसली जेन्ना पेशंट एक्टिविटी, फिजिकल एक्सरसायज किंवा जीम जॉयन जावंक सोदता किंवा तो जॉगिंग स्विमींग चालू करपाक सोदता, एकदां डॉक्टराक आपल्या डिस्कस करचें की आपूण ही एक्टिविटी करूंक सोदता म्हणून. कित्याक हार्टाचो प्रॉब्लम आसलो आनी कसलो प्रॉब्लम आसलो, डॅट कूड बी डेंजरस. सो एकदां आपली फिजिकल ऍक्टिव्हिटीचं प्लॅन सुद्धा डॉक्टराकडे डिस्कस करूंक जाय चालू करचे पहिले. ओके, सध्या योगा हे सगळ्यात पॉप्युलर जायत असा लोकांमध्ये, आणि तुम्ही मला सांगू शकता की फिजिकल फिटनेस आणि योगा खंचे चढ एफिशियंट असा? ओके, सो रिसेंटली एक वर्ल्ड ओवर स्टडी पब्लिश झाली, जस्ट 2-3 मंथ्स बॅक. आणि ती डॅट ॲक्च्युली स्टडीड. तुझा जो क्वेश्चन असा, योगा काय फिजिकल ॲक्टिव्हिटी खंयच्याय इफेक्टिव्ह. सो सम इयर्स बॅक वीज टू बिलीव फिजिकल ॲक्टिव्हिटी, बट त्या स्टडीन असे दाखयला की योगा इज ऑलमोस्ट इक्वली इफेक्टिव्ह एज फिजिकल ॲक्टिव्हिटी ऑर एक्सरसाइज.
सो योगा पण योगा म्हणजे किती शवासन दॅट शुड बी टिप प्रॉपर ट्रेन्ड योगा. दुसरे घरा बैठे योगा आसनास करचे नाही विदाउट प्रॉपर ट्रेनिंग. ते प्रॉपर ट्रेन्ड कोण योगा डेमॉन्स्ट्रेटर्साचे कडल्यान शिकून करचे. ते सम स्पेसिफिक योगा आसनास विच आर बेटर फॉर डायबिटीज ती शिकून घेवची ती करची. सो योगा आणि थोड्या पेशंटांना योगा इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल आर्थरायटीस असतात जे जाणत्या मनशांक डॉक्टरांना प्रॉब्लेम असतात चलपाक जायना तांकां योगा इज व्हेरी इफेक्टिव्ह. त्यांनी घराकडे योगा करचे अपर बॉडी एक्सरसायजीस करचे. सो योगा रिसेंटली हॅज बीन डेमॉन्स्ट्रेटेड टू बी इक्वली इफेक्टिव्ह एज फिजिकल ऍक्टिव्हिटी. ओके, तुम्ही मला सांगू शकता की स्मोकिंग आणि अल्कोहोलचं किती इफेक्ट असा डायबिटिक पेशंटांचे? ओके, सो स्मोकिंग कुड बी व्हेरी डेंजरस फॉर डायबिटीज पेशंट. सगळ्या पेशंटांना हांव ॲडवाईस करता स्मोकिंग कंप्लीट बंद करूंक जाय. दॅट इज द फर्स्ट थिंग. स्मोकर जो पेशंट जो स्मोक करता डायबिटीज पेशंट ताका पायाचे प्रॉब्लेम जावपाचे रिस्क 10 पटीन वाडटा एज कंपेर्ड टू जो डायबिटीज पेशंट स्मोक करिना. गँग्रेन किंवा एम्प्युटेशन जावपाचे रिस्क खूप वाडटा. सो स्मोकिंग इज व्हेरी बॅड फॉर डायबिटीज पेशंट. अल्कोहोल शूड बी अवॉयडेड बट इट कॅन बी कन्झ्युम्ड इन मॉडरेशन. सो ताका लिमिट्स असा जे प्रत्येक डॉक्टर डिपेंडिंग ऑन पेशंट सांगतलो. पण इन जनरल 2 packs ट्वाईस अ वीक जर पेशंट गेट स्मॉल पॅक झाल्या काय प्रॉब्लेम ना. सो अल्कोहोल इन मॉडरेशन असं नाही की सध्या 1 pack घेतलो डेट इज बॅड. पण अल्कोहोल विन मॉडरेशन अँड स्मोकिंग कंप्लीट स्टॉप करून जाय. थँक्यू डॉक्टर. आमकां डॉक्टरान खूप बऱ्या प्रकारे डायबिटीज इन डिटेल आणि इन ब्रीफ सांगितले असा. ताचे प्रिव्हेंशन किदें आणि ताचे सिम्पटम्स किदें आम्ही जाणून घेतिल्ले असा. आणि म्हाका खात्री असा की तुमचे हे ऐकून खुबशे जे पेशंट्स असतात आमचे तांकां मिसकन्सेप्शन्स आशिल्ले ते दूर जातले. थँक्यू सो मच. थँक्यू. सध्याची कार्यावळ हांगा चपयता हांव सध्या करते बरें करूं.